ही गरज लक्षात घेऊन आम्हाला आमच्या पद्धतीने आरक्षण मिळालं पाहिजे. मागणी रास्त आहे, पण ज्या पद्धतीची आजची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सगळ्याला न्याय मिळेल किंवा नाही ह्याच्यामध्ये शंका सगळ्याच्या मनामध्ये झालेली आहे. आपल्या राज्यातही तीच परिस्थिती आहे. आश्वासन भलतीच मिळाली पण त्याच्यावर कारवाई मात्र काही झाली नाही. समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याचं काम झालं. दोन वेगळे नेते एकाच पार्टीमध्ये एका सरकारमध्ये असं कधीच चित्र बघितलं नाही की दोन नेते एकमेकाच्या विरोधात बोलतायत पण जनतेचं आम्ही बोलतोय पण सरकारवर काही बोलणार नाही. सरकार सोडणार नाही, सरकारमध्ये राहून जनतेच्या बाजूला बोलतोय पण सरकारवर ताशेरे मात्र ते ओढणार नाहीत. म्हणजे विरोधकाची भूमिका देखील सरकारमध्ये मंत्रीपद भूषवून ते करत आहेत. राहुल गांधींनी ठाम सांगितलं की जे बिहारमध्ये झालं जातीय जनगणना झाली पाहिजे आणि जातीय जनगणना होत असताना त्याच्यासोबत त्यांची आर्थिक स्थितीची देखील जनगणना झाली पाहिजे. मग खरंच जात निहाय अर्थशासन किंवा आर्थिक त्याची परिस्थिती काय आहे त्याच्या अनुषंगाने एखाद्या वेळेस ही जी 50% जी अट आहे जर पुरेसं संख्याबळ आम्हाला सभागृहामध्ये मिळालं तर ह्या 50% अटीला देखील आम्ही शिथिल करण्याचा विचार करू, जेणेकरून ज्याला गरज आहे आजची त्याची गरज बघून त्याच्या पुढच्या पिढीची गरज बघून त्याला त्या आरक्षणाचा लाभ त्या कुटुंबाला त्या जातीला त्या समाजाच्या घटकाला मिळवून देण्याची भूमिका मग तो कोणत्याही जातीचा असू द्या ही पारदर्शकता इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या मध्ये आहे. ते तुमच्या समोरून हे विषय मांडतायत, त्यांच्या वतीनं आम्ही तुमच्या समोर हे विषय मांडतोय. आम्हाला सगळ्याला बरोबर घेऊन जायचंय, आम्ही कुणाचं एकट्याचं नाही बोलणार. पण हीच परिस्थिती विरोधी पक्षाचे लोक जेव्हा तुमच्याकडे येतील ते असं बोलणार नाही, तुम्हाला वेगळं करतील वेगळ्या वाड्यावर आणि खाली वस्तीवर. वस्ती आणि वाड्यामध्ये गावाला विभाजन करून आपली मस्ती. त्यांना थांबवा, त्यांना ओळखा, त्यांच्यापासून सावध राहा. हे सगळे संधी साधू लोक आहेत, तुमच्या फायद्याचे नाही आहेत. आपला फायदा आहे की आपण आता जागरूक नागरिक म्हणून ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं 7 मेला बटन दाबून डॉक्टर शिवाजीराव काळगेंना विजयी करावं आणि आपल्या आशीर्वादानं ज्या पद्धतीनं आपण मला ह्या भागातून लीड दिली 10,000 मतांची लीड आपण माझ्या मागे उभी केली विधानसभेच्या निवडणुकीत, माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. हात जोडून हीच विनंती आहे, मला आपण 10,000 दिले, डॉक्टर शिवाजी काळगेंना 12,000 लीड द्या. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा. आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.